नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस शहरभर गस्तीवर असतात. लोकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर असलेल्या पोलिसांपासूनच धोका निर्माण होतो, तेव्हा ही बाब चिंतादायक असते. या आवडीमध्ये नक्की काय झालेलं आहे ते बघा. त्याबरोबर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. हा सर्व प्रकार मध्य प्रदेशमध्ये घडलेला आहे. या आवडीमध्ये तुम्ही पाहू शकता की एक पोलीस कर्मचारी एका शाळकरी मुलीचा गाडीवरून पाठलाग करत होता. मुलगी शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात असताना पोलीस कर्मचारी दुचाकीवरून तिच्या बाजूने चालला होता. दरम्यान यावेळी मागून गाडीवरून प्रवास करणाऱ्या एका महिलेने कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार रेकॉर्ड केला. पोलीस कर्मचारी शाळकरी मुलीची छेड काढत असल्याचं पाहिल्यानंतर महिला त्याला रोकते. त्यावेळी महिला आणखी एक व्यक्ती त्या महिलेसोबत असतो. पोलीस कर्मचाऱ्याला जाब विचारतात, तू मुलीचा पाठलाग का करत आहेस अशी विचारणा केल्यास त्या पोलीस कर्मचाऱ्याला काही सुचत नाही. यावर पोलीस कर्मचारी ही आपल्या मुलीची वर्गमैत्रीण असल्याचा दावा करतो. तसंच स्कूटरवर नंबर प्लेट का नाही अशी विचारणा करतात. यावर पोलीस कर्मचारी उत्तर देतो की इलेक्ट्रिक गाडी असल्याने तिच्यावर नंबर प्लेट नाही. महिलेनं हा पोलीस कर्मचारी रोज मुलींची छेड काढत असल्याचा दावा केलेला आहे. तर काही लोकांनी अशा कमेंट्स केलेले आहेत की हा पोलीस नकली पोलीस आहे, त्याने नकली पोलिसांचे कपडे घातलेले आहेत, अशा सुद्धा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेले आहेत. तसेच या महिलेचे सुद्धा अनेक लोकांनी कौतुकसुद्धा केलेलं आहे. सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होतोय.